हाँ आवाज आलेला आहे। आता भक्तगणांना भक्तगण प्रचंड चेकाळले आणि मग आमचे सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना राग आला। फरतू शब्द उच्चारल्यावर तर त्यांना प्रचंड राग आला। मी त्यांच्या भावना समजू शकते, त्या भावना माझ्यापर्यंत पोहोचतात। पण आता प्रश्न पुन्हा आमचा उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आहे की आपल्याला आम्ही फडतूस म्हणू नये अशी आपली मनापासून अपेक्षा आहे, असणं प्रचंड स्वाभाविक आहे। अहो पण आम्ही तुम्हाला दादा किंवा भाऊ म्हटल्यानंतर तुमचा एक फडतूस आमदार पुन्हा आम्हाला वाईट पद्धतीने बोलतो, त्याचं काय करायचं? त्याच्यावर तक्रार घेतली का तुम्ही? आमची गृहमंत्र्यांना विनंती आहे, माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केले पाहिजे, रोशनी शिंदे या महिलेची तक्रार तर लिहून घेतली नाहीच नाही पोलिसांनी, उलट रोशनी शिंदेवरच गुन्हे दाखल केले गेले। आता तिच्याकडे म्हणजे माध्यमांनी माझ्या सोबत यायला हरकत नाही, मी आपल्याला तिकडे घेऊन जायला तयार आहे। ती माऊली ऍडमिट आहे, आयव्हीएफ ची ट्रीटमेंट चालू असताना तिला लाथा घातल्या गेल्या, ती बेडवर आहे आणि असं असताना सुद्धा बाहेर पोलीस कॉन्स्टेबल बसतात। आमची पोलिसांना विनंती आहे, अरे दादा हो, सदरक्षणाय खलनिर्दनाय ब्रीदय ना तुमचं, सज्जनांचं रक्षण करू आणि दुर्जनांचा नाश करू हे तुमचं ब्रीद आहे। कुठे गेलं ते तुमचं ब्रीद? 2016 सालचा एक फोटो काढून सोलापूरच्या अतुल राजे भवरला अटक केली जाते, कल्याणच्या आशा रसाला कारण नसताना 5 दिवस पोलीस स्टेशनला बोलून हरेश केलं जातं, चंद्रपूर मधल्या महिला संघटिकेला अगदी ती म्हणते मला गलिच्छ पद्धतीने बोलत आहेत, ती पोलीस स्टेशनला जाते आणि पोलीसच तिच्यावर 353 गुन्हा नोंदवतात। आणि तरीही जर आमच्या गृहमंत्री साहेबांना, मी स्वतः परळी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवायला गेले ना माझा गुन्हा घेतला, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री अंबादास दानवे हे स्वतः संभाजीनगरमध्ये गुन्हा नोंदवायला गेले, त्यांच्याकडूनही गुन्हा नोंदवला गेला नाही। अख्ख्या राज्यभरामध्ये आम्ही गुन्हा नोंदवण्याची निवेदनं दिली पण माझ्या संदर्भाने कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला गेला नाही। पब्लिक डोमेनमध्ये सगळे व्हिडिओ असतानाही तो गुन्हा नोंदवला गेला नाही। मात्र त्याच वेळेला म्हात्रे प्रकरणात धसा मा करत आमच्या कार्यकर्त्यांना उचलण्यात आलं। अगदी त्याच वेळेला पुण्याचा भाजपचा गटनेता गणेश बिडकर याचे डान्स बार मधले व्हिडिओ व्हायरल झाले म्हटल्यावर गणेश बिडकरने फक्त एवढे सांगितले की व्हॉइस कॉलवर मला खंडणी मागितली, नुसत्या त्याच्या आयक्यू माहितीवर याच पोलीस भावांनी आमच्या गुन्हे दाखल करून घेतले। पोलीस हो राजे हो, अरे तुमचे पगार आमच्या टॅक्स मधनं होतात याचं तरी भान ठेवा। आता आता असा कष्टाचा पैसा आहे आमचा, असा कष्टाचा पैसा आहे। आम्ही जेव्हा लाईट बिल भरतो, नळपट्टी भरतो, घरपट्टी भरतो, प्रॉपर्टी टॅक्स भरतो तेव्हा तुमचे पगार होतात, पण तुम्ही आमचं ऐकण्याच्या ऐवजी आमचं ऐकायचं म्हणजे तुम्ही आमच्या मनासारखं वागा नाही, आमची बाजू समजून घेण्याच्या ऐवजी आमच्यावरच गुन्हे दाखल करता, वरून सांगतात आम्हाला थांबा थांबा पोलीस भावांनो, थांबा इकडेच थांबा, तुम्ही नकाच जाऊ, तुम्ही भाऊच आहात आमचे। राजे थांबा थांबा थांबा, खूप सारे वक्ते आहेत, मला बोलायचे खूप वक्ते आहेत आणि मला लवकर आटोपायचे। आता आता शेवटचा मुद्दा, लढणं आम्हालाही कळतं। काल बावनकुळे म्हणाले की उद्धव ठाकरेला आम्ही मातोश्रीच्या बाहेर पडू देणार नाही,